नवं घर घेतलंय तर त्या घराला आकर्षक बनवण्याची जबाबदारी घेतली आता विद्यातील सात्विक डेकोरने. हो घराच्या सुंदर सजावटीसाठी सात्विक डेकोर देणार तुमच्या घरासाठी लागणारी साजेशी सजावट. वॉल क्लॉक, शाडू मूर्ती, फ्लॉवर पॉट पासून वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल डिझायनर वस्तू तसेच अँटिक गिफ्ट्स, वॉल फ्रेम्स मिळण्याचे एकमेव परिपूर्ण दालन. आकर्षक घर बनवण्यासाठी आजच सात्विक डेकोरला भेट द्या. आमचा पत्ता प्रोप्रायटर सचिन मेटकरी, कराड रोड, बापट हॉस्पिटल समोर, अधिराज बिल्डिंग, विटा. संपर्क अटपाडी ग्रामपंचायत वॉर्ड नंबर 2 साठेनगर येथे ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त योजनेतून चालू असलेल्या बंदिस्त गटर करणे, गटारीला जागोजागी चेंबर करणे, रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, काही रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाची पाहणी अटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय वकील संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी केले. रस्ता करत असताना अनेक ठिकाणची अतिक्रमणे नागरिक काढत नव्हते, परंतु सरपंच वृषाली पाटील व ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन रस्त्याचे महत्त्व समजावून सांगून कोणत्याही प्रकारचे राजकारण विकास कामात आणायचे नसते असे सांगून रस्त्यावरील संपूर्ण अतिक्रमणे स्वतःच्या जागेवर उभारून काढून घेऊन अनेक वर्षाचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी व प्रकाश मरगळे, युवा नेते संतोष लांडगे, अमोल लांडगे, रणजित लांडगे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमदार अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच वृषाली पाटील यांच्या या 3 वर्षाच्या कार्यकाळात साठेनगर लोकवस्तीमध्ये अनेक सिमेंट रस्त्यांची कामे, बंदिस्त गटारीची कामे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, हायमास्ट लाईट पोल लावणे अशा प्रकारची अनेक विकास कामे वरचेवर चालू असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आटपाडी ग्रामपंचायतीला आणखी आर्थिक निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे उर्वरित सर्वांचीच विकास कामे वेळेत पूर्ण होतील. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.